अभ्यासक मित्रमैत्रिणींनो नमस्कार. एम पी एस सी लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक मी घेऊन आलेलो आहे, तो म्हणजे भूगोलाचा. आणि भूगोलामधील आपण समजणार आहोत पशुधन. भूगोल आणि कृषीमध्ये हा एक महत्त्वाचा टॉपिक असतो. पशुधन जो आहे किंवा यामध्ये आपण पशुधन, दुग्धउद्योग आणि मत्स्य व्यवसाय याबद्दल माहिती घेणार आहोत. भारत आपल्याला माहीत आहे की कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे बहुतांश जनता ही शेतीवर आधारित आहे. आणि शेतीसोबत पारंपरिक व्यवसाय करताना, पारंपरिक शेती करताना पशुधनाची गरज ही पडतेच. आणि त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा विविध जाती ज्या आहेत यांच्या माध्यमातून शेती केली जाते, शेतीसोबत जोड व्यवसाय केले जातात. एक प्राथमिक स्वरूपाचा हा व्यवसाय आहे. तर याबद्दलची जी महत्त्वाची माहिती आहे आणि सोबतच काही 2012 जी झालेली गणना आहे पशुगणना, त्याबद्दल थोडक्यात काही आपण माहिती घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला याच्याबद्दलचे फॅक्ट्स जे आहेत हे समजून घेताना माहिती फायदा होईल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर पुष्कळ अशी माहिती यामध्ये संकलित करून आपण घेतलेली आहे. तुमचा अभ्यास करण्यासाठी ही आपल्याला फायद्याची होईल. सर्वप्रथम यामध्ये जर समजून घेण्याचं तर आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये पशूंचं आर्थिक महत्त्व आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. तर मानवी जीवनामध्ये पशूंना महत्त्वाचं स्थान आहे. शेतीबरोबर शेतीपूरक उद्योगात जनावरांना महत्त्वाचं स्थान आहे. पशुपासून मिळणाऱ्या दूध, मांस, कातडी, लोकर इत्यादी पशुजन्य पदार्थांच्या उत्पादनाकरता पशुपालन केले जाते. भारतात जर आपण बघितलं तर मुख्यतः दूध दुभत्यासाठी गाई आणि म्हशींचा उपयोग केला जातो आणि ते पाळले जातात. जगात सर्वाधिक पशुधन जे आहे ते भारतामध्ये आहे. महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेत जर पशूंचं आर्थिक महत्त्व बघितलं तर पशुपासून दूध, मांस, अंडी इत्यादी खाद्यपदार्थ प्राप्त होतात. अन्नधान्याला पूरक म्हणून या पदार्थांचा उपयोग होतो. भारत हा कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्रातील बहुतेक जनता जसं आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे शेतीवर अवलंबून आहे. आणि पारंपरिक पद्धतीने शेती करताना जमीन नांगरणे, सोबतच पेरणी करणे इत्यादी कामे जनावरांकडून म्हणजे बैलांकडून केली जातात. महाराष्ट्रात ग्रामीण भागामध्ये वाहतुकीसाठी सुद्धा पशूंचा वापर केला जातो. शेतापर्यंत अवजारे नेणे, शेतमाल घरी व बाजारपेठेत नेणे यासाठी बैलगाड्यांचा वापर केला जातो. पशुपासून मिळणाऱ्या दूध, मांस, चरबी, लोकर, हाडे, शिंगे यापासून मिळणाऱ्या पदार्थांवर आधारित अनेक उद्योग महाराष्ट्रात आहेत. जमिनीची सुपीकता टिकवणे आणि जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी सुद्धा जमिनीस सेंद्रिय खताचा पुरवठा करावा लागतो. आणि शेणखत हे जर आपण बघितलं तर शेणखत जे आहे हे उत्तम सेंद्रिय खत आहे आणि हे जनावरापासूनच मिळतं. ग्रामीण भागात जनावरांच्या शेणापासून गोबर गॅस हा सुद्धा शेणापासून तयार केला जातो. एक चांगल्या प्रकारचं इंधन आपण त्याला म्हणू शकतो. पशुधनाच्या घनतेमध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा हा भारतामध्ये प्रथम क्रमांक लागतो. पहिला क्रमांक हा महाराष्ट्राचा आहे पशुधनामध्ये. त्यानंतर 2007 पशुगणनेनुसार हे 2007 पशुगणनेनुसार महाराष्ट्रात सुमारे 359,55,000 इतके पशुधन होतं. तर 2012 पशुगणनेनुसार सुमारे 3,24,89,000 इतकं पशुधन आहे. 2007 तुलनेत 2012 पशुधनामध्ये 9.7% कमी आलेली आहे. 2007 पशुगणनेनुसार महाराष्ट्रात दर लाख लोकसंख्येमध्ये 37,152 पशुधन आहे. तर 2012 गणनेनुसार हे जर आपण बघितलं तर 28,518 पशुधन आहे. ते 2007 23.2% कमी झालेलं आहे. दर लाख लोकसंख्येच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर हे 37 होतं पूर्वी, आता 29 झालेलं आहे. जसं आपण मगाशी बघितलं की पशुधनाच्या घनतेमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे, पण पशुधनाच्या संख्येत जर आपण बघितलं तर देशाचा 6 क्रमांक हा लागतो. पशुधनाची घनता दर 100 निव्वळ पिकाखालील जमिनीमागे जर आपण बघितलं तर ही 362 आहे. महाराष्ट्रात पशुधनाची घनता 100 निव्वळ पिकाखालील जमिनीमागे 187 आहे. 362 भारतात, तर महाराष्ट्रात जर आपण बघितली तर ही 187 जनावरे एवढी आहे. महाराष्ट्रामध्ये ती 187 आहे.
एकूण पशुधन जर बघितलं भारतातलं तर त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जी आपल्याला संख्या मिळेल ती म्हणजे 6.3%. 6.3% जे आहे हे महाराष्ट्रामध्ये घनता जी आहे पशुधन महाराष्ट्रात आहे. तर पशुधनापैकी गोवंशीय जनावरे जर बघितली तर त्याची 47.66% जी आहे ती गोवंशीय आहेत. देशात सर्वाधिक पशुधन जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये, त्यानंतर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानचा क्रमांक त्यामध्ये लागतो. सर्वात जास्त जी आहे ती मध्य प्रदेशमध्ये. महाराष्ट्रात 1987 पासून दर 5 वर्षांनी पशुगणना ही केली जाते. 2013-14 मध्ये जर आपण बघितलं तर देशपातळीवर दर दिवशी दुधाची उपलब्धता 296 ग्रॅम एवढी होती. तर 2013-14 मध्ये महाराष्ट्रामध्ये दरडोई दर दिवशी दुधाची उत्पन्नता 215 ग्रॅम 2013-14 मध्ये. भारतात पशु विमा योजना जी आहे ती 1974 साली सुरू करण्यात आली होती. तर पशुधन विमा योजना काय आहे हे आपण समजून घेऊया. पशुधन विमा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाअंतर्गत राज्यातसुद्धा राबवली जाते. तर 2006-07 पासून राबवण्यात आलेल्या योजनेचा प्रमुख उद्देश जो आहे तो पशुपालकांकडे उपलब्ध असलेल्या जनावरांचा नैसर्गिक आपत्ती, अपघात आणि रोगांमुळे आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना होणाऱ्या नुकसानपासून संरक्षण देणं हे आहे. सदर योजनामध्ये जी आहे ती 50% अनुदान तत्वावर राबवली जाते. आता आपण सर्वात प्रथम जी माहिती घेऊया ती गायींबद्दल घेऊया. गायींच्या जाती जर आपण बघितल्या तर भारतात गायींच्या 27 जाती आढळतात. बॉस इंडिकस हा गायींचा वर्ग आहे. बॉस इंडिकस हा गायींचा वर्ग म्हटला जातो. तर बॉस टॉटस ही विदेशी गायींचा वर्ग आहे. देशी गाई जर आपण बघितल्या तर देशी गाईमध्ये साहिवाल, लाल सिंधी, थरपारकर, गीर या गाई आहेत. ओढकामासाठी खिलार, डांगी, अमृतमहल, मैसुरी, माळवी, नागौर, कंगायम, गवाळू या गाई वापरल्या जातात. तर दुहेरी उद्देश्य म्हणजे कृष्णाकाठी, हरियाणवी या सर्व गाई आहेत. विदेशी गाई जर आपण बघितल्या तर रोस्टन फ्रेशियन, जर्सी, ब्राऊन स्विस, रेड डॅनिश, आयरशायर या विदेशी गाई आहेत. तर आपण देशी गाईंबद्दल सर्वात पहिले माहिती समजून घेऊया. पहिली जी आहे आपल्याला ती म्हणजे साहिवाल. या गाईचं मूळ स्थान जे आहे ते पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामधील मॉन्टेगोमरी जिल्हा हा येतो. या गाईमध्ये साहिवाल ही सर्वाधिक दूध देणारी गाय आहे. लोला, मॉन्टेगोमरी, मुलतानी या नावाने सुद्धा ही गाय ओळखली जाते. ही गाय एका वेतामध्ये जवळपास 2000 ते 3000 लिटर दूध देते आणि या गाईच्या दुधामध्ये स्निग्धांश हा जवळपास 4.3% हा असतो. स्निग्धांश म्हणजे फॅट कंटेंट जो आहे त्याच्यामध्ये 4.3% असतो. लाल सिंधी या गाईचं मूळ गाव जे आहे ते पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये म्हणून तिला लाल सिंधी म्हणते. या गाईचा रंग गडद लाल असतो. या जातीची कालवड जी आहे 40 ते 42 महिन्यातच विते. या आकाराने मध्यम आणि बुटकी असते. तसेच या जातीच्या गायींची आपण जर बघितलं तर संकरासाठी एक चांगली गाय आहे. एका वेतामध्ये ती 2000 ते 2500 लिटर दूध देऊन तिचा स्निग्धांश जो आहे हा 4.6% असतो. त्यानंतर गीर या गाईचं मूळ गाव जे मूळ स्थान जे आहे ते गुजरात राज्यातील काठेवाड आणि जुनागढ जिल्ह्यातील गीरचं जंगल आहे. गीरचं जंगल आपल्याला माहीत आहे. गीरचं जंगल जे आहे ते सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. गीर जातीच्या गायी तांबड्या रंगाच्या असून अंगावर काळे पांढरे ठिपके त्याच्यावरती असतात. या गाईची मान जाड आणि खांदा मोठा असतो. दूध जवळपास 1500 ते 2500 लिटर दूध ही एका वेतामध्ये देते. गीर जातीची जनावरे झोपाळू असतात आणि गीर जातीला महाराष्ट्रात सोरटी असं म्हटलं जातं. सोबतच तिला काठेवाडी या नावाने सुद्धाही ओळखली जाते. महाराष्ट्रात गीर जातीची जनावरे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळून येतील. अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये. त्यानंतर जी आहे प्रसिद्ध गाय ती म्हणजे थरपारकर. राजस्थानची मूळचं सिंध प्रांत पाकिस्तानमधील मूळ प्रांत आहे. थरपारकर गायीचा रंग पांढरा राखाडी असतो. थरपारकर जाळे जनावरे जास्त काटक असून रोगप्रतिकार शक्ती जास्त असते. त्यामध्ये त्यांचा जर दूध बघितलं तर एका वेतामध्ये ही 1400 ते 2300 लिटर दूध देते आणि स्निग्धांश जो आहे हा 4.5% याचा असतो. 4.5% याचा स्निग्धांश असतो.
या झाल्या दुधाच्या देशी जाती. त्यानंतर गाईच्या इतर जाती जर आपण बघितल्या तर हल्लीकर ही गाईची जात आहे. हल्लीकर जात कर्नाटक आणि हसन तुमकर येथे आढळते. तसेच खिल्लार, खिल्लार गाईचं मुख्य स्थान जर आपण बघितलं तर हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळून येतं. महाराष्ट्रात खिल्लार जातीच्या प्रदेशानुसार आटपाडी जसे सांगली जिल्ह्यामध्ये, म्हसवड खिल्लार साताऱ्यामध्ये, तापी खिल्लार धुळे नंदुरबार जळगाव आणि नकली खिल्लार ही सातपुडा पर्वतात ही आढळते. महाराष्ट्रात खिल्लारचं पशु पैदास केंद्र जे आहे ते सांगली जिल्ह्यातील जत, सांगली जिल्ह्यातील जत येथे आहे. खिल्लार जातीचे बैलाचे वशिण मोठे आणि डौलदार असते. खिल्लार जातीची जनावरे दिसाव्यास देखणी असल्यामुळे ती पशु प्रदर्शनासाठीसुद्धा वापरली जातात. शेतीच्या कामासाठी आणि वाहतुकीसाठी खिल्लार जातीचे बैल हे उपयुक्त असतात, म्हणून ही ओढकामाच्या जातीमध्येही वापरली जाते. त्यानंतर डांगी, गुजरातमधील डांग जिल्हा या जातीचं मूळस्थान आहे. महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर कोकणात ठाणे, पालघर, रायगड, नाशिक जिल्ह्यात डांगळी जनावरे आढळतात. त्यांचा रंग काळा असतो, त्यांचा रंग जो आहे तो काळा असतो. त्यांच्या शरीरावर पांढरे डागसुद्धा असतात. डांगी जनावराच्या अंगावर तैलग्रंथी असतात, त्यामुळे ते त्वचा त्यांची तेलकट असते. त्यामुळे ही जनावरे काटक आणि पावसाळा सहन करणारी असतात. त्यामुळे जास्त पावसाच्या प्रदेशात शेतीसाठी या प्रकारची जनावरे उपयुक्त असतात. म्हणूनच ही कोकणामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आढळून येतात. डांगी जनावरे गरीब आणि शक्तिमान असतात. भात शेतीसाठी याचा उपयोग कोकणामध्ये केला जातो. मात्र यांची गती जर आपण बघितली तर ही कमी असते. यांचं संशोधन केंद्र जे आहे ते महाराष्ट्रातील इगतपुरी, नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे डांगी पैदासीचं जे आहे संशोधन केंद्र, डांगी जनावरांचं संशोधन केंद्र आहे. त्यानंतर गवळाऊ या जातीची जनावरे विदर्भातील वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळतात. आर्वी तालुक्यात शुद्ध जातीची गवळाऊ जनावरे जी आढळतात. गवळाऊ जनावरांचा रंग हा जो पांढरा असतो आणि एका वेतामध्ये गाई जवळपास 1000 ते 1500 लिटर दूध ही देते. या गवळाऊ जातीसाठी पशुपैदास केंद्र अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये हे येतं पोहरा, तिथे याचं पशुपैदास केंद्र आहे. त्यानंतरची जी जात आहे ती म्हणजे लाल कंधारी. लाल कंधारी जात नांदेड, कंधार, मुखेड, देगलूर, बिलोली तालुक्यामध्ये आढळते. कंधारवरून या जातीस कंधारी असं म्हटलं जातं. या जातीच्या गायींचा रंग गडद लाल असा असतो. लाल कंधारीची शिंगे प्रथम बाहेर आणि नंतर आत वळलेली असते. याचे बैल काटक, मजबूत आणि चपळ असतात. लाल कंधारी पशु पैदास केंद्र जे आहे मौजे गोळे, तालुका कंधार, जिल्हा नांदेड, नांदेड जिल्ह्यामध्ये याचं केंद्र आहे. त्यानंतरची जी जात आहे ती म्हणजे अमृतमहल. अमृतमहल जी जात आहे ती कर्नाटकात आढळते. यांचा रंग राखाडी पांढरा असतो. या जातीचे बैल जे आहे कामासाठी चलाख, काटक आणि दमदार असतात. एक जी जात अजून जी आढळते ती म्हणजे मध्यस्थान मध्य प्रदेशातील माळवातील माळवी जात. या गाईचा रंग पांढरा राखाडी असतो. जातीचे बैल शेतीसाठी आणि अवजड कामासाठी उपयुक्त असतात. गायींच्या इतर जाती जर आपण बघितल्या तर काक्रेज, हल्लीकर ही जाईची जात जी आहे कर्नाटकातील हसन तुमकर येथे आढळते. या जातीच्या बैलांचा वापर शेती आणि वाहतुकीसाठी होतो. नागौर ही गाईची जात राजस्थानात आढळते. नेमाड ही गाईची जात नेमाडा मध्य प्रदेशामध्ये आढळते. तर ओंगोल जात गुंटूर, नेल्लोर, आंध्र प्रदेशमध्ये आढळते. बचोर ही बिहारमध्ये. कंगायम ही गाईची जात तामिळनाडूमध्ये. सिरी ही गाईची जात दार्जिलिंगमध्ये. तर पोनवार उत्तर प्रदेशमध्ये आढळते. काही दुहेरी उद्देशीय जाती ज्या आहेत, जसे म्हणजे ओढकामाचं काम आणि दुधासाठीसुद्धा वापरलं जातं, त्यांना दुहेरी उद्देशीय जाती असं म्हटलं जातं. त्यामध्ये जी आहे ती कांक्रेज. कांक्रेज गाईचं मूळ जे स्थान आहे ते सिंध प्रांतामध्ये आहे, जे आता पाकिस्तानामधील पाकिस्तानमध्ये, महाराष्ट्र भारतातील अहमदाबाद, कच्छ गुजरातमध्ये आहे. या गाईचा रंग पांढरा राखाडी असतो. ही सर्वात धिप्पाड जात आहे. भारतामधील सर्वात धिप्पाड जात म्हणजे कांक्रेज गाय. या जातीवाची जातीच्या जनावराची चाल जी आहे ती मोहक असते. तिला सवाई चाल असं सुद्धा म्हटलं जातं. ही जवळपास 1500 ते 2000 लिटर दूध एका वेतामध्ये देते. जातीचे बैल शेतीकामासाठी उत्तम आणि वेगवान असतात. एक वेत म्हणजे एक वेळा जेव्हा गाईला वासरू होतं त्या तो जो तिचा दूध देण्याचा कालावधी असतो त्याला तिला वेताचा काळ असं म्हटलं जातं. त्यानंतरची जी जात आहे ती म्हणजे कृष्णाकाठी किंवा कृष्णा गाय.
काय खास आहे यामध्ये? तर या जातीचं मूळस्थान कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सीमेच्या भागात आहे. दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा कृष्णाघाटी गाव आढळते. ओंगोल आणि म्हैसूर यांच्या संकरातून कृष्णाघाटी निर्माण झालेली आहे. जसं आपण मगाशी बघितलं, ओंगोल गाय ही आंध्र प्रदेशमध्ये आणि म्हैसूर जी गाय आहे ही कर्नाटकमध्ये आढळते म्हैसूर इथं, त्यांच्या संकरातून ही कृष्णाघाटी गाय निर्माण झालेली आहे. त्यानंतर देवणी, देवणी गायचं मूळ स्थान लातूर उस्मानाबाद जिल्हा आणि कर्नाटकातील भालकी येथे आहे. देवणी जातीचा रंग पांढरा वानरी असतो. उदगीर निलंगा अहमदपूर इथे आढळते. जवळपास 1000 ते 1500 लिटर दूध देते. महाराष्ट्र शासनाचं देवणी पशुपन्नास केंद्र जे आहे ते हिंगोली येथे आहे. हिंगोली येथे पशुपैदास केंद्र आहे. म्हणजे बघा, तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी गायींच्या विकासासाठी आणि दुग्ध विकासासाठी पशुपैदास केंद्रे ही जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेली आहेत. ज्या भागामधील त्या गायी असतील तर त्या भागामध्ये त्यांच्या विकासासाठी हे उभं केलेलं आहे. इतर काही जाती आपण जसं बघितलं तर हरियाणवी गाय, हरियाणी गाय ही जात, ह्या गायीचं मूळ जे आहे ते रोहतक हिसार आणि कर्नालमध्ये हरियाणामधील ही गाय असल्यामुळे तिला हरियाणवी म्हटलं जातं. या जनावरामध्ये सपाट कपाळ आणि दोन शिंगांच्या मध्ये उठाव असतो. ही जवळपास 1200 ते 1400 लिटर दूध ही देते. आणि या गायीचा स्निग्धांश जो आहे हा भरपूर, म्हणजे 5% आसपास असतो. राठी गायीच्या जाती, ही गाय राजस्थानमधील अलवार भागात आढळते आणि ही जी आहे नागोरी आणि हरियाणी यांच्या संकरातून या गायीची निर्माण झालेली आहे. या गायी एका वेतामध्ये जवळपास 1200 ते 1500 लिटर दूध देतात. काही विदेशी गायीच्या जाती आपण बघू, ज्याला बॉस टॉरस काय म्हटलं जातं, बॉस टॉरस विदेशी गायीचा जो वर्ग आहे तो बॉस टॉरस येतो. या जाती ज्या आहे कमी कालावधीत वया देतात, भाकड काळात सुद्धा त्यांचा कमी असतो आणि दोन वितातील अंतर कमी असून भरपूर दूध देणारे असतात. यामध्ये जर आपण बघितलं तर पहिली होस्टन फ्रेशियन, ह्या जातीचं मूळ जे आहे ते हॉलंडमधलं आहे. ही जी होस्टन आपण गाय बघतोय हॉलंडची आहे. या गायीचा रंग काळा असतो, त्यावरती पांढरे ठिपके असतात. ही सर्वाधिक वजनाची जात आहे. ही जर आपण बघितली तर ही सर्वाधिक वजनाची जात आहे आणि जवळपास 5000 ते 7000 लिटर दूध ही एका वेतामध्ये देते. हिचा स्निग्धांश कमी असतो, हा 3.4% असतो. आणि या गायीच्या जातीचा वापर देशी गायीसोबत संकरासाठी केला जातो. त्यानंतर जर्सी ही गाय, आपल्याला सर्वांनाच माहीत असलेली, बऱ्याच ठिकाणी ही गाय आढळते. या जातीचं मूळ स्थान इंग्लंडजवळील जर्सी बेट आहे. या गायीचा रंग तांबूस तपकिरी गडद लाल असतो. विदेशी जातीमध्ये ही सर्वात लहान जात आहे. हवामान उष्ण हवामानात टिकते. देशी गायीच्या संकरासाठी वापरले जाते आणि एका वेतामध्ये जवळपास 4 ते 4500 लिटर दूध देते. स्निग्धांश भरपूर असतो, म्हणजे 5.3% असतो. ब्राऊन स्विस या गायीचं मूळ स्थान स्विझरलंडची गाय आहे. दिसावयास अतिशय आकर्षक असतात आणि 4 ते 4500 लिटर, म्हणजे ब्राऊन स्वि 4 ते 5500 लिटर दूध देतात. गायीचा रंग जो आहे तपकिरी करडा असतो. मांसासाठी सुद्धा ही जात उपयोगी म्हणून तिकडे वापरली जाते. ही जात दूध आणि ओढकामासाठी उपयोगी आहे. तर आयरशायर ही जात, तिचं मूळ जर आपण बघितलं, अशा प्रकारची ही गाय आहे. अतिशय सुंदर दिसणारी आकर्षक गाय आहे. 4 ते 5000 लिटर दूध देते. मूळ स्थान तिचं जे आहे ते स्कॉटलंडमध्ये आहे. रेड डॅनिश या गायीचं मूळ स्थान डेन्मार्क. या गायीचा रंग तांबूस असून काही वेळा तांबडे पांढरे ठिपकेसुद्धा असतात. 5 ते 6000 लिटर दूध ही देते. त्यानंतर संकरित गायी. आता जसं आपण बघितलं की जास्त दूध देणाऱ्या उत्कृष्ट जातीच्या ओळूशी देशी गायींचा संकर घडून आणल्यास जन्मास येणाऱ्या गाईस संकरित गायी असं म्हटलं जातं. फायदा काय? तर संकरित गायी देशी गायीपेक्षा दुप्पट तिप्पट जास्त दूध देतात. संकरित कालवडी लवकर, म्हणजे 24 ते 30 महिन्याच्या कालावधीतच वयात येतात. देशी कालवड वयात येण्यास 3 ते 4 वर्षे लागतात. देशी गायीपेक्षा संकरित गायी पोसण्यास कमी कालावधी व खर्च येतो. संकरित गायीची प्रजनन क्षमता चांगली असते, त्या लवकर गाभण राहतात आणि संकरित गायीचा भाकडकार हा 2 ते 4 महिन्याचाच असतो. संकरित गायीच्या पचनसंस्थेमध्ये खाद्याचे रूपांतर
दुधात करण्याची क्षमता देशी गाईपेक्षा जास्त असते, त्यामुळे देशी गाईपेक्षा संकरित गाईमध्ये उत्पन्न जे आहे ते जास्त मिळते. त्यामुळे जर आपण बघितलं तर फुले त्रिवेणी ही जात जी आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने रोस्टन फ्रिशियन जर्सी आणि गीर यांच्या संकरातून फुले त्रिवेणी ही जात विकसित केली आहे, ज्यामध्ये 50% रोस्टन फ्रिशियन, 25% जर्सी आणि 25% गीर या तिहेरी संकरीस गाईस फुले त्रिवेणी असं म्हटलं जातं. तिची दूध उत्पादन क्षमता 3 ते 5 हजार लिटर असते. स्निग्धांश 3.8 ते 4.2% आहे. भाकडकाळ 70 ते 90 दिवसाचा आणि प्रथम माजावर येण्यास कालावधी 18 ते 20 महिन्याचा असतो. फुले त्रिवेणी जातीत होस्टन फिशनकडून अधिक दूध उत्पादन, जर्सीकडून अधिक स्निग्धांश आणि गीर जातीकडून रोगप्रतिकारक शक्ती हे गुणधर्म आलेले आहेत. त्यामध्ये जरसिंध, होलदेव, करण स्विस यासुद्धा जाती आहेत. करण फ्रीज जातीची कामधेनू गाय दिवसाला 44.5 किलोग्रॅम दूध ही देते. त्यानंतर दूध देणारा दुसरा जनावर म्हणजे म्हैस. म्हैस पालन हा सुद्धा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. एकूण दूध उत्पादनात म्हशीचा वाटा जर आपण बघितला तर 55% आहे. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशीमध्ये अधिक असते, त्यामुळे दूध उत्पादनासाठी म्हैस पालन हे फायद्याचं असतं. म्हशीचे मूळ स्थान जर आपण बघितलं तर हे भारतातच आहे. भारतीय म्हशींना जलम्हैशी असं म्हटलं जातं. भारतीय म्हशीचे शास्त्रीय नाव बॅबुलस बुबॅलिस हे आहे. भारतामध्ये म्हशींचे प्रमुख 7 जाती आढळतात. त्यामध्ये दुपत्या म्हशीच्या जाफराबादी, मुरहा, सुरती, मेहसाणा, नागपुरी, नीलरावी, तोडा अशा या जाती आहेत. तर याबद्दल आपण माहिती समजून घेऊया. पहिली म्हणजे जाफराबादी. या म्हशीचं मूळ स्थान जाफराबाद, काठेवाड, गुजरातमध्ये आहे. म्हशीचा बांधा मोठा असून रंग काळा असतो आणि ही सर्वात अधिक दूध देणारी म्हैस आहे. दिवसाला जवळपास 15 ते 20 लिटर दूध देते आणि एका वेळेतामध्ये 2.5 ते 3 हजार लिटर दूध ही म्हैस देते. जाफराबादी म्हशींना भावनागरी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं. जाफराबादी म्हैस सर्वाधिक फॅट्स किंवा स्निग्धांश असलेली म्हैस आहे. जवळपास 7 ते 9% स्निग्धांश याच्यामध्ये असतं. तिचं वजन 450 किलोग्रॅमपर्यंत असू शकतं आणि रेड्याचं वजन 650 किलोग्रॅमपर्यंतसुद्धा असतं. त्यानंतर मुर्रा, जिला दिल्ली मुर्रा असं म्हटलं जातं, कारण ही जर आपण बघितलं तर दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या भागामध्ये आढळतं. शरीरबांधा मोठा असतो, रंग काळा आणि शिंगे वेटाळीयुक्त आखूड असतात. वजन 450 किलोच्या जवळपास असतं. 1800 ते 2000 लिटरपर्यंत दूध देते आणि म्हशीच्या दुधात 7% स्निग्धांश असतो. नंतरची जी येते म्हणजे सुरती. गुजरातमध्ये मूळ स्थान तिचं सुरत, बडोदा येथे आहे. रंग काळा करडा, डोके लांबट आणि रुंद, विळ्यासारखी शिंगांनी ती झाकलेली असते. सुरती म्हैस एका वेतामध्ये 1800 लिटर दूध देतात. सुरती म्हशीच्या दुधात 7% जास्त स्निग्धांश असतो. वजन 400 ते 500 किलोग्रॅम असतं. त्यानंतरची जी आहे ती म्हणजे मेहसाणा. या जातीचं मूळ स्थान गुजरातमधील मेहसाणा येथे. सुरती आणि मुर्रा जातीच्या संकरातून ही तयार झालेली आहे आणि एका वेतामध्ये जवळपास 2000 लिटर दूध ही देते. त्यानंतरची जी जात आहे ती म्हणजे नागपुरी किंवा पंढरपुरी किंवा एलिचपुरीसुद्धा हिला म्हटलं जातं. या जातीच्या म्हशी विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव भागात मोठ्या प्रमाणात आढळतात. या जातीच्या म्हशींचा बांधा लहान असतो. शिंगे मागे तलवारीसारखी लांब आणि मागे वळलेली असतात. म्हशी काटक असतात, त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतसुद्धा तग धरतात. जवळपास 1500 ते 1800 लिटर दूध देतात. म्हशीला हवे तेव्हा पाना येत असल्यामुळे कोल्हापूरमधील गवळी रोख रस्त्यावर हवे तेव्हा ताजे दूध काढून देतात. हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. कोल्हापूरमध्ये या प्रकारच्या गायी आहेत, म्हशी आहेत. या म्हशींना कर्नाटकात धारवाडी आणि विदर्भ मराठवाड्यात वराडी, गौराणी असं म्हटलं जातं. त्यानंतर नीलरावी पाकिस्तानातील सतलज नदीच्या खोऱ्यात आणि भारतातील फिरोजपूर, पंजाब जिल्ह्यात आढळतात. सतलज नदीच्या पाण्याच्या निळ्या रंगावरून हिचं नाव नीली पडलं. नीलरावी म्हैस रंगाने काळी असते. रावी नदीचे खोरे आणि खोरे व अमृतसर जिल्ह्यात ही म्हैस आढळते. तोडा म्हैस नीलगिरी पर्वतात तोडा आदिवासी जमात म्हशीचं पालन करतात. म्हशीच्या मानेवर वशिंडाच्या जागी पाठीच्या कण्याजवळ आयाळीप्रमाणे दाट केस असतात आणि या म्हशीचा स्वभाव जो आहे तो तापट आणि खुंशी असतो. म्हशीचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर म्हशीच्या दुधात आणि मांसात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अधिक असते. म्हशीचा भाकडकाळ हा मोठा असतो. तसेच निकृष्ट चाऱ्याचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता म्हशीची जास्त असते.
आणि स्निग्धांशाचं प्रमाण 7 ते 7.5% हे असतं. एक संकीर्ण जर माहिती आपल्याला घ्यायची झाली दुग्ध उत्पादनाबद्दल, तर दुग्ध उत्पादनामध्ये जी क्रांती घडवण्यात आली होती ती भारत सरकारने दुधाची महापूर योजना या अंतर्गत दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी 1971 साली डॉक्टर वर्गीस कुरियन यांचे मार्गदर्शनाखाली दूध महापूर योजना सुरू केली. त्याची सुरुवात जी झाली होती आपल्याला माहीत असेल की गुजरातमध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश जो होता तो म्हणजे दूध उत्पादनात वाढ करणे, दुधाचा दर्जा वाढवणे, दुधाच्या साठवणुकीची व्यवस्था करून दुधाची आणि वाहतूक वितरणाची व्यवस्था करणे. अमूल जे आपल्याला माहीत असेल, अमूलची सुरुवात जी आहे ती यापासूनच झालेली आहे. गुजरातमधील जे अमूल आहे, अमूलचं दूध आपल्याला आजकाल सगळीकडे मिळतं, तर अमूल जी आहे ही एक सहकारी तत्वावर सुरू झालेली यातील एक योजनाच आहे. जनावरांचे विविध आजारांपासून सुरक्षा करणे, औषधे, रोग प्रतिबंधक लसीची निर्मिती करून त्या सहजपणे उपलब्ध करून देणे, दूध उत्पादकाला दुधाचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे. आता आपल्याला माहीत असेल की दुधाचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जे आहेत आंदोलनेसुद्धा चालू आहेत. तर याचे टप्पे जर आपण बघितले तर याचा पहिला टप्पा जो होता हा 1971 ते 1980 दरम्यान होता. 4 महानगरात दुधाचं वितरण करणे यामध्ये होतं. महाराष्ट्रामध्ये याचं जर आपण बघितलं तर कोपरगाव, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, पुणे जिल्ह्यातील ताथवडे आणि औरंगाबाद येथे विदेशी वळूंची पैदास केंद्रे सुरू केली गेली. दुसरा टप्पा जो होता हा 1980 ते 1985 दरम्यान, यामध्ये देशातील सर्व राज्यात ही योजना लागू केली गेली. तिसरा टप्पा होता 1985 ते 2000 दरम्यान, दुग्ध उद्योगाच्या विकासासाठी दुग्ध विकास तांत्रिक प्रशासन खाते निर्माण केलं गेलं. 1988 केंद्र सरकार पुरस्कृत टेक्नॉलॉजी मिशन ऑन डेअरी डेव्हलपमेंट हा कार्यक्रम सुरू झाला आणि या कार्यक्रमाअंतर्गत देशात 29 दुग्ध संशोधन केंद्रे चालू झाली. हा कार्यक्रम होता टेक्नॉलॉजी मिशन ऑन डेअरी डेव्हलपमेंट. महाराष्ट्रात दूध भुकटी कारखाने अकोला, उदगीर, मिरज, जळगाव, वारणानगर येथे आहेत. मुरघास या पावसाळ्यात मका, ज्वारीसारख्या एकदल धान्यापासून मुरघास तयार केली जाते. लसूण घास, बरसीमसारख्या द्विदल प्रथिनयुक्त हिरवा चारा वाळून वैरणीच्या स्वरूपात साठवलं जातं. त्यानंतर राज्यातील पशुधनाच्या विकासासाठी रेतन पद्धतीचा वापर करणारी अशासकीय संस्था कार्यरत आहेत. कृषी औद्योगिक प्रतिष्ठान BAIF ही पुण्यातील उरळी कांचन येथे आहे. मणिभाई देसाई तिचे प्रवर्तक आहेत. शेळ्यांच्याद्वारे सुद्धा इथे दूध उत्पादन हे केलं जातं. तर आपण शेळीपालनाबद्दल सुद्धा, शेळीचं जर आपण बघितलं तर शेळीचा उपयोग 2 गोष्टींसाठी, दूध आणि मांसासाठी केला जातो. जगातील शेळ्यांच्या 102 जातींपैकी 20 जाती भारतात आढळतात. महाराष्ट्रातील जर बघितलं तर शेळीपालनात देशात 5वा क्रमांक आहे. सर्वाधिक शेळ्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये, भारतात सर्वाधिक शेळ्या राजस्थानमध्ये. 2012 पशुगणनेनुसार महाराष्ट्रात 84.35 लाख शेळ्या मेंढ्या आहेत. शेळीपालनाचे जर आपण फायदे बघितले तर शेळी कोणत्याही हवामानात जगू शकते. वर्षातून 2 दाती विते. काही शेळ्या जुळ्या करड्यांना जन्म देते. शेळी आहारात झाडाझुडपांचा पाल्याचा समावेश असतो. शेळीच्या दुधात खनिज द्रव्य आणि जीवनसत्वे अधिक असतात. शेळीच्या दुधात मानव व गाईच्या दुधापेक्षा 7 ते 10 पट अधिक खनिजे असतात. शेळीचा गर्भकाळ 5 महिन्याचा असून शेळीचा भाकडकाळ कमी असतो. शेळीपासून दूध, मांस, कातडी, केस आणि लेंडी खत मिळतं. शेळीचं दूध कावीळ, अल्सर आणि यकृतासाठी उपयुक्त असतं. गाई म्हशीपेक्षा शेळी लहान असल्यामुळे लहान जागेत शेळीचं संगोपन केलं जातं. म्हणूनच तिला काय म्हणतात, गरिबाची गाय असं म्हटलं जातं. पशुखाद्य जर आपण बघितलं तर पशुखाद्यामध्ये चारा, वैरण, द्विदल चारा, खुराक या सर्व गोष्टी वापरल्या जातात. आपण जर भारतामधील शेळीच्या जाती जर बघितल्या तर कुठल्या कुठल्या जाती, त्याबद्दल एक आपण थोडक्यात माहिती घेऊ. सर्वात प्रथम जमनापरी, ही जी आहे जमनापरी जातीची. मूळ स्थान यमुना चंबळचे खोरे. भारतीय जातीमध्ये सर्वात उंच आणि देखणी असते. सर्वाधिक दूध देणारी ही शेळी आहे. त्यानंतर बार्बेरी किंवा बार्बरी तिला म्हणतात. मूळ जे आहे सोमालिया आफ्रिकामध्ये आहे. दुग्ध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
आणि प्रसिद्ध असून गोठ्यात पाळण्यासाठीही उत्तम आहे. त्यानंतर ब्लॅक बेंगाल बकरी, ही जात पश्चिम बंगालमध्ये आढळते. मांस अतिशय उत्कृष्ट दर्जाचं असतं. कातडी मऊ असल्याने भारतात आणि विदेशात हिला जास्त मागणी आहे. त्यानंतर सिरोही राजस्थानमध्ये आढळते आणि मांसासाठीही प्रसिद्ध आहे. तिलाच अजमेरी असं सुद्धा म्हटलं जातं. काश्मीरी मूळ स्थान आता जर बघितलं तर तिबेट आणि जम्मू काश्मीरमध्ये आहे. काश्मीरीचं लोकरीसारख्या केसाचा मऊ थर असतो. त्यानंतर बीटल अमृतसरी, ही विदेशी जातीशी संकर करण्यास उपयुक्त आहे. बीटल किंवा तिला अमृतसरी म्हटलं जातं. अशा प्रकारची दिसणारी ही जात असते. विदेशी शेळीच्या काही जाती जर आपण बघितल्या तर सानेन मूळ तिचं स्वित्झर्लंड आहे. सर्वाधिक दूध देणारी विदेशी शेळीची जात आहे. तिला दुधाची राणी असं सुद्धा म्हटलं जातं. अंगोरा मूळ स्थान तुर्कस्तान, जातीच्या शेळीपासून लांब आणि मऊ लोकर मिळते. तिला मोहर असं सुद्धा म्हटलं जातं. मोहेर असं सुद्धा म्हटलं जातं. अल्पाईन फ्रान्स आणि स्वित्झर्लंडमधील आल्प्स डोंगर याचं मूळ स्थान आहे. भारतात ती शिवालिक टेकड्यांमध्ये आढळते. दुधासाठी सुद्धाही उत्तम आहे. अँग्लोब्युनियस ही भारतातील जमनापरी शेळी आणि इजिप्शियन न्यूबियन्स या बोकडांचा संकर आहे. हिला इंग्लंडमध्ये जर्सी असं सुद्धा म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये जर शेळ्याच्या जाती बघितल्या तर उस्मानाबाद महाराष्ट्रात आढळते. मटणासाठीही उत्तम आहे. जुळे करडे देण्याचं प्रमाण 65-60% आहे. उस्मानाबादी शेळ्या व्यवस्थापन आहार उत्पादन इत्यादीवरती संशोधन केंद्र मुळेगाव फार्म सोलापूर येथे आहे. अशा प्रकारच्या या काळ्या रंगाच्या शेळ्या आपल्याला आढळतील. त्यानंतर सुरती किंवा खानदेशी शेळ्या धुळे जळगाव नाशिक बडोदा सुरत येथे आढळतात. त्यानंतर संगमनेरी पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात आढळतात. 40-50% शेळ्या ज्या जुळे करडे यामध्ये देतात. शेळीचं खाद्य जर आपण बघितलं तर मुख्य खाद्य म्हणजे बोर पिंपळ बाबूळ शेवरी चिंच अंजन इत्यादी झाडांच्या पानं हे शेळीचं खाद्य आहे. त्यांना जर होणारे रोग आपण बघितले तर जंतुजन्य रोग आणि विषाणूजन्य रोगसुद्धा यांना होतात. मेंढी पालन हा सुद्धा एक शेतीचा पूरक व्यवसाय आहे. दुष्काळी भागात मेंढी पालनास विशेष स्थान आहे. 2012 गणनेनुसार जर आपण बघितलं तर राज्यात 25.8 लाख मेंढ्या आहेत. त्याचे फायदे जर आपण बघितले तर मेंढीपासून दूध आणि मांस पोषक खत लोकर खुरट्या गवतावरसुद्धा जगते आणि विशेष निवाऱ्याची गरज नसते. याच्या जाती जर आपण बघितल्या तर नेल्लोर आंध्र प्रदेशमध्ये आढळतात. पांढऱ्या आणि काही तांबूस रंगाच्या असतात. सर्वात उंच जातीची मेंढी ही आहे. यापासून लोकर मिळत नाही पण या मेंढ्या ज्या आहेत त्या मटणासाठी उपयुक्त आहेत. बिकानेरी राजस्थानामध्ये आढळतात. त्यांना चोकला असं सुद्धा नाव आहे. पांढरा रंग असून तोंड काळे किंवा तांबडं असतं. मेंढ्यापासून वर्षाला 1-1.5 किलोग्रॅम लोकरही मिळते. मालपुरा यासुद्धा राजस्थानात आढळतात. मेंढ्यांचा रंग पांढरा असतो. मेंढ्या मांसाकरता आणि लोकरीसाठी उपयुक्त आहेत. मालपुरा दख्खनी मेंढ्या ही महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या काही भागात आढळते. पांढऱ्या काळ्या आणि इतर रंगाच्यासुद्धा आढळतात. मडग्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात मडग्या गावाभोवती सिद्धनाथ कवठे महाकाळ रांजणी भागामध्ये माडग्या मेंढी आढळते. दख्खनी मेंढीपेक्षा माडग्या मेंढी उंच असते. या मेंढ्यांच्या अंगावर लोकर अत्यंत कमी असते त्यामुळे मेंढ्यांची लोकर कातरणी फक्त एकदाच होते. विदेशी मेंढ्या मेरिनो ही सर्वात जास्त लोकर देणारी मेंढी आपण हिला म्हणू शकतो. मूळची स्पेनमधील परंतु सध्या जी आहे ऑस्ट्रेलियात आढळते. तिचा रंग पांढरा असतो आणि जवळपास 3-12 किलोग्रॅमपर्यंत लोकर याच्यामधून मिळते. सर्वाधिक लोकर देणारी विदेशी मेंढी हिला म्हटलं जातं. लिंकन ही इंग्लंडमध्ये आढळते. रेब्युलेट ही स्पेनमध्ये आढळते. साऊथ डाऊन इंग्लंडमध्ये. जगात सर्वाधिक मेंढ्या ज्या आहेत त्या ऑस्ट्रेलियात आहे. जगात मेंढ्यांच्या संख्येत भारताचा 6वा क्रमांक आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त मेंढ्या सातारा जिल्ह्यामध्ये मेंढीच्या दुधासाठी कच्छी लोटी पाटणवाडी इत्यादी जाती आहेत आणि लोकरीसाठी बिकानेरी मगरा मालपुरी मारवाडी लोही गड्डी आणि भाकरवाल कर्ना गरेज ज्या जम्मू काश्मीरमध्ये आढळतात. हिमालयाच्या पायदेशीसुद्धा मेंढीपालन हा व्यवसाय केला जातो. भारतामध्ये जर आपण बघितलं तर मेंढीपालनासाठी मेंढी प्रजनन संस्था हरियाणातील हिसार येथे आहे.
आणि मेंढी लोकर संशोधन केंद्र गुजरातमधील अंबिकानगरमध्ये आहे. सर्वाधिक लोकर जी आहे ती राजस्थानामध्ये निर्माण होते. जवळपास भारतातील एकूण लोकरीच्या 50% लोकर ही राजस्थानामध्ये उत्पन्न. त्यानंतर इतर काही पूरक व्यवसाय आपण बघून घेऊ, ते म्हणजे वराहपालन, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय. याबद्दल जगातील सर्वाधिक वराहांची संख्या जी आहे ती चीनमध्ये आहे. वराहांचा जो उपयोग होतो पाश्चिमात्य देशात, वराहपालन हा महत्त्वाचा व्यवसाय आहे. मांसासाठी त्यांचा उपयोग केला जातो. महाराष्ट्रात प्रादेशिक वराह निपज प्रक्षेत्र आणि मांस निर्मिती कारखाना मुंबईतील बोरीवली येथे आहे. महाराष्ट्रात वसई, डहाणू, कराड, सातारा जिल्ह्यातील अमरावती, औरंगाबाद या ठिकाणी वराहपालन केंद्रे आहेत. केंद्रातून मोठ्या शहरांना वराहाचे मांस पुरवले जाते. यामध्ये यॉर्कशायर, लँडरेस, कार्झाईट आणि हॅम्पशायर इत्यादी जाती या पाळल्या जातात. त्यानंतर मत्स्य व्यवसाय, मासे. राज्यात 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून 1.2 लाख चौरस किलोमीटर सागरी क्षेत्र मासेमारीसाठी योग्य आहे. राज्यात 3.17 लाख हेक्टर क्षेत्र गोड्या पाण्यातील आणि 0.10 लाख हेक्टर क्षेत्र निमखाऱ्या पाणी मासेमारीसाठी उपयोगी आहे. 2013-14 स्थूल राज्य उत्पादनात चालू किमतीनुसार मत्स्य व्यवसायाचा वाटा 0.3% एवढा होता. 13-14 देशातील सागरी मत्स्य उत्पादनात देशाचा हिस्सा जर बघितला, राज्याचा हिस्सा जर बघितला, तर हा 13.4% होता. गोड्या पाण्यामध्ये मत्स्योत्पादन भारतात राज्याचा हिस्सा 2.2% होता. एकूण जर बघितलं तर 6.3% हा राज्याचा हिस्सा सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनाचा राज्याचा हिस्सा आहे. त्यानंतर जे आहे ते म्हणजे कुक्कुटपालन. कुक्कुटपालन हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. कोंबडीचं मूळ स्थान इराणमध्ये. जगात अंडी उत्पादनात भारत 5व्या क्रमांकावर. देशामध्ये सर्वाधिक कोंबड्या आंध्र प्रदेश आणि नंतर पश्चिम बंगालमध्ये. जगात अंडी उत्पादनात अमेरिकेचा 1वा क्रमांक. केंद्रीय कोंबडी पैदास केंद्र हिसारघट्टा बंगलोर येथे, कलमाई सिमला येथे, मुंबई, भुवनेश्वर, दिल्ली आणि चंदीगड येथे आहेत. तर कोंबड्यांच्या सुधारित जाती संशोधन संस्था इज्जतनगर, उत्तर प्रदेशमधील इज्जतनगर येथे. राज्यात मध्यवर्ती अंडी उपटन केंद्रे पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि औरंगाबाद येथे. मांसासाठी वाढवलेल्या कोंबड्यांना बॉयलर म्हणतात, तर अंडी देणाऱ्या कोंबड्यांना लेगर्स म्हणतात. कोंबडीचे पिल्लू 6 महिन्यानंतर अंडी घालण्यास सुरुवात करते. अंडी उबवण्यासाठी सर्वात चांगला काळ म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आहे. अंडी उबवण्यासाठी 21 दिवस लागतात. एका अंड्यापासून जवळपास 90 कॅलरीज आणि अ व ड जीवनसत्वे, तसेच मांसातून आपल्याला प्रथिने, सर्वाधिक प्रथिने मिळतात. कोंबड्यांचं जर आपण बघितलं तर त्यांच्या वजनानुसार प्रमुख 2 प्रकार पडतात. हलक्या जातीच्या कोंबड्या ज्याच्यामध्ये व्हाईट लेगॉन, ब्राऊन लेगॉन, मिनोरका, अंकोना या जातींचा समावेश होतो. आणि भारी जातींच्या कोंबड्या जर आपण बघितल्या तर बार्ड लिप रॉक, लाईट सक्सेस, रोड आयलंड रेड, न्यू हॅम्पशायर, वडॉन्टस, ऑस्ट्रोलॉर्प या प्रमुख जातींचा समावेश. आणि याच्या उपयोगानुसार जर आपण बघितलं तर 3 प्रमुख प्रकार पडतात. पहिलं म्हणजे जास्त अंडी देणाऱ्या कोंबड्या. जास्त अंडी देणाऱ्या कोंबड्या म्हणजे लेगॉन, ही व्हाईट लेगॉन ही कोंबडी जगात सर्वाधिक अंडे देते. भारतात कुक्कुटपालन जर बघितलं तर डॉक्टर बी व्ही राव यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. आणि भारतात संकरित कोंबडी पैदास केंद्र 1962 दिल्लीमध्ये चालू करण्यात आलं. जास्त अंडी देणाऱ्या कोंबड्यामध्ये व्हाईट लेगॉन, ब्लॅक मिरकोना या प्रमुख जाती. जास्त वजन असणाऱ्या मांस जातीमध्ये कार्निश सफेद, ऑर्पिंग्टन, व्हाईट प्लायमाउथ रॉक आणि ससेकस या जाती आहेत जास्त वजन असणाऱ्या. तर मांस आणि अंडी दुहेरी देणाऱ्या रोड आयर्लंड रेड, ब्लॅक ऑस्ट्रोप्लस ह्या ज्या जाती आहेत दोन्हीसाठी उपलब्ध जातात. मटणाचं सुधारित वाण जर आपण बघितलं तर IBL 80 हे लुधियानामध्ये, IBB 83 बेंगलोरी आणि B 77 इज्जतनगर. झुंजीसाठी जे आहे, कोंबड्यांची झुंज जी आहे त्यासाठी भारतातील ब्रह्मा ही जात प्रसिद्ध आहेत. जर आपण याच्यामध्ये कंपॅरिझन जर एका बघितलं तर गावठी कोंबड्या वर्षाला सरासरी 60 ते 80 अंडी देतात. रोड आयर्लंड रेड 170 ते 180, तर व्हाईट लेगॉन ही 180 ते 210 अंडी देतात. आणि सरासरी संकरित कोंबड्या जवळपास वर्षाला 240 ते 280 अंडी देतात. त्यामुळे कुक्कुटपालन हा सुद्धा
भारतातील एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. कोंबड्यांच्या भारतीय जाती जर बघितल्या तर मिली, तेलीचेरी जी आहे मलबार केरळमध्ये आढळते, बुसी जी महाराष्ट्रामध्ये आढळते, उघडीमान ही कोकण आणि मुंबईमध्ये आढळते, तर तानी ही जी आहे ती भारतात सर्वत्र आढळते. कडकनाथ या काली मासी या कोंबडीच्या मांसाचा रंग काळा असतो. तर हे जे आहे आपण बघितलं कोंबड्यांबद्दल, वराहपालन, मत्स्यव्यवसाय, दूध याबद्दल जवळपास सर्व माहिती आपण बघितलेली आहे. वैद्यकीयदृष्ट्या माणसाला जर बघितलं तर 283 ग्रॅम दुधाची गरज असते. म्हशीचं दूध त्यातील क्रेसिन प्रथिनामुळे पांढरं, तर गाईचं दूध पिवळं असतं, कारण गाईच्या दुधात कॅरोटीनचं प्रमाण हे जास्त असतं. भारतातील मांसासाठी म्हणजे 1958 साली स्वतंत्र दूध विकास खात्याची निर्मिती महाराष्ट्रात करण्यात आली होती. संकरित गाय वर्गाच्या संख्येत अहमदनगर जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक लागतो. म्हशी रेड्याच्या संख्येत कोल्हापूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे, तर मेंढराच्या संख्येत सातारा जिल्ह्याचा, शेळ्यांच्या संख्येत अहमदनगर जिल्ह्याचा, कोंबड्या बद्दके इतक्यासाठी पुणे जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो. एकूण जनावरांच्या संख्येत अहमदनगर जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक, संकरित गाय वर्गाच्या संख्येत राज्यात नाशिक प्रशासकीय विभाग प्रथम आहे, देशी गाय वर्गाच्या संख्येत राज्यात औरंगाबाद विभागीय प्रशासकीय विभाग हा प्रथम येतो, तर गाई बैलांच्या संख्येत राज्यात औरंगाबाद प्रशासकीय विभाग प्रथम आहे, म्हशी आणि रेड्यांच्या संख्येत पुणे प्रशासकीय विभाग प्रथम. तर अशा प्रकारे जी आहे ही संपूर्ण माहिती, विविध जी माहिती आहे यांच्याबद्दलची आपण माहिती बघितली. तुम्ही या व्हिडिओचं एकदा परत रिव्हिजन करून घ्या, म्हणजे सगळं तुम्हाला जी माहिती आहे यामध्ये व्यवस्थित मिळेल. पूर्ण फोटोंसकट आपण तुमच्यासाठी घेतलेली आहे. हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुम्ही नक्की कळवा. तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला परत एकदा बेस्ट ऑफ लक. मित्रांनो, करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.